शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या चर्चेत आहेत तो त्यांचा व्हिडिओ एक व्हायरल झाला आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला आहे समाज माध्यमांवर टीका होते एका आमदाराने अशा पद्धतीने कायदा हातात घेणं उचित नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे गोरगरीब लोक कष्टाने काम करतात आणि महाराष्ट्र शासनानं अतिशय उच्च दर्जाचं जेवण त्याला देण्याचं ठरलेलं आहे आपण जर बघितलं तर तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये डाळ करपलेल्या भाकरी आणि भात त्याच्यामध्ये गांजर नाही त्याच्यामध्ये सलाद तुमचं काकडी नाही गूळ नाही चवळी नाही वटाणा नाही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगतो त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन बघितलं तर एकदम बेकार जेवण त्या ठिकाणी ते, ते देत होते त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना जबाब विचारला मी तर तुम्हाला सांगतो तिथलचा जो मॅनेजर होता तो उडोआउडीचे उत्तर देत होता एक नेमो दुसरा दाखवतो एक मेनो दुसरा दाखवतोय ज्यावेळेस तुम्हाला सांगतो की त्यांना सांगितलं मी खरं खरं ते सांग तर तो खरं खरं सांगण्यासाठी तो, तो लपत होता आणि जो कायदा मी हातात घेतला आहे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेकडं आज हेच प्रकरण मी मुंबईला आलेलो आहे जे संबंधित अधिकारी आहेत जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत आज अनेक तुम्हाला सांगतो की जे कष्टकरी जे लोक जे, जे जेवण घेतात ते तुम्हाला सांगतो की या जेवणापणही बिमार पडत आहेत त्याच्यामुळे या लोकावर कारवाई ही कडक झाली पाहिजेत हे माझा हेतू आहे आणि कोणी जर सांगून जर ऐकत नसल जर कोणी प्रेमानं जर ऐकत नसल तर त्याला त्याच पद्धतीचं शिवसेना स्टाईलनं उत्तर दिलं पाहिजेत हे ते मी आज केलेलं आहे एक ध्यानात ठेवा शंभर टक्के शंभूराज देसाई साहेबाने जे सांगितले ते चुकीचं नाही आणि माझा राग हा अनावर झाला नाही मी जे त्यावेळेस ते बघितलं त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही जर असते त्या ठिकाणी एखादा पोलीस अधिकारी जर असता तर त्या ठिकाणी त्यांनी तेच केलं असतं जे मी आज केलं जर या लोकांनी ताबडतोब जर याच्यामध्ये ॲक्शन घेऊन जर सुधारणा केली नाही तर याच्याही पेक्षा गंभीर संतोष बांगर हा झाल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन अरविंद सुशांत सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई कामगारांना त्या तिथल्या कॅन्टीन सकाळच्या आहारामध्ये काय द्यावं संध्याकाळच्या आहारामध्ये काय द्यावं हे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट नक्की करताना निश्चित शासनानं करून दिलं होतं त्यांना निश्चित करून दिलेल्या आहारामध्ये ज्या बाबी आहेत त्यातलं काहीच त्या जेवणामध्ये नाही म्हणून कदाचित ते चिडले असतील हात उघडणं योग्य नाही त्यांनी त्याला समजून सांगायला पाहिजे होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं त्याची तक्रार करायला पाहिजे होती पण कदाचित अनावजानानं रागाच्या भारामध्ये हे घडलं असेल